तुमचा जन्म जिंकणारा किंवा हरणारा म्हणून झालेला नसतो म्हणजेच विनर किंवा लूजर म्हणून झालेला नसतो तुमचा जन्म एक चूजर म्हणून झालेला असतो म्हणजेच एक निवड करणारा म्हणून झालेला असतो जर तुम्ही योग्य वेळी योग्य निवड केलीत तर तुम्ही जिंकणारा म्हणजेच विनर बनू शकता आणि म्हणूनच योग्य वेळ ओळखा योग्य संधी ओळखा आणि योग्य निवड करा निश्चितपणे तुम्ही विनर बनाल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठीची बुकलिस्ट जी आहे ती शेअर करणार आहे ज्याच्याबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली होती तर ही जी बुकलिस्ट आहे ती वेगवेगळे जे टॉपर आहेत इव्हन आत्ताचा जो रिझल्ट आलेला आहे किंवा मी म्हणेन मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये असणारे टॉपर्स असतील किंवा यापूर्वी राज्यसेवा परीक्षा दिलेले आणि जे आत्ता पोस्टवरती आहेत अशा टॉपर्सनी सांगितलेली जी बुक लिस्ट आहे तीच बुक लिस्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याच्यातून तुम्हाला तुम मॅक्झिमम आउटपुट मिळेल पण त्यापूर्वी म्हणजे सध्या आपल्याला जो प्रश्न पडतोय की दिवस फार कमी आहेत मग या कमी दिवसामध्ये माझा जास्तीत जास्त अभ्यास कम्प्लीट झाला पाहिजे याच्यासाठी मी काय करायला पाहिजे तर उगीच पाच सहा जणांची बुक लिस्ट पाहिजे किंवा वेगवेगळ्या रेफरन्सेसनुसार वेगवेगळ्या चॅनलवरची लिस्ट पाहिजे आणि मग त्याच्यात परत गोंधळून जायचं की हे घेऊ की ते घेऊ हे करत न बसण्यापेक्षा तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट कसं मिळेल म्हणजे कमीत कमी रिसोर्सेस आणि जास्तीत जास्त आउटपुट कसं मिळेल हा विचार करून तुम्ही तुमचे बुक्स सिलेक्ट करायला पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला त्याची कल्पना येईलच की कुठल्या विषयासाठी तुम्ही कुठलं बुक रेफर केलं तर त्याचं तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट मिळेल ते तर मग बुकलिस्टचा जर विचार केला तर जे तुमचे सब्जेक्ट आहेत जी एससाठी जी असं विचार केला तर इतिहास हा विषय जसं की बरेच जण इतिहासला अनप्रेडिक्टेबल म्हणतात आणि तसा तो होता सुद्धा पण अलीकडे जर तुम्ही पाहिलं तर इतिहासाचे प्रश्न हे इझी आहे लागलेत म्हणजे अगदी ज्याला इतिहास फार अवघड जात होता आणि ज्यांना असं वाटत होतं की मी इतिहासाचे तीन चारच्या वर प्रश्न सोडवू शकत नाही ती मुलं सुद्धा सात आठ पर्यंत जातात आणि त्यामुळेच जर इतिहास हा विषय हल्ली प्रेडिक्टेबल बनत चाललाय किंवा मार्क्स देणारा सब्जेक्ट बनत चाललाय तर तुम्ही त्याला निग्लेक्ट करायला नको राज्यसेवेचा विचार केला तरी जरी सिलेबसमध्ये तुम्हाला प्राचीन आणि भारताचा इतिहास दिलेला नसेल तरी सुद्धा जेव्हा प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला मध्यविघन आणि प्राचीन भारताचा इतिहास हा पाहायला मिळतो आणि म्हणूनच मध्ययुगीन आणि प्राचीन भारताच्या इतिहासासाठी तुम्ही काय अभ्यासायचा हा प्रश्न तुम्हाला पडतो पण ज्या वेळेला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आपण विचार करतो मग त्याच्यासाठी वेगळं एखादं बुक घेऊन वाचत बसायची गरज आहे का तर नाही जे स्टेट बोर्ड आहेत आपले सहावी आणि सातवीचे तुम्ही जुने स्टेट बोर्ड पाहिले तरी त्याच्यामध्ये पण सहावी आणि सातवीमध्ये तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहायला मिळेल आणि नवीन पुस्तक जरी पाहिलं नवीन सिलेबसनुसारच तरी सुद्धा तिथे तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास पाहायला मिळेल पण तुम्ही नवीन पुस्तक रेफर करावं करा हे मी तुम्हाला सजेस्ट करेन कारण त्याच्यामध्ये बरीचशी माहिती जी आहे ती ॲड झालेली आहे इवन नवीन जे अकरावी इतिहासचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे बरेचसे प्रश्न हे तिथून तुम्हाला डिरेक्टली आलेले पाहायला मिळतील सो अकरावीचं जे नवीन पुस्तक आहे ते पण तुम्ही करायला पाहिजे मग जर तुम्ही अकरावीचं पुस्तक केलं तर सहावीचं पुस्तक नाही केलं तरी चालू शकतं मग हे स्टेट बोर्डचे बुक्स कुठे मिळतात तर तुम्हाला जर मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपवरती वाचणं पॉसिबल असेल तर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून घेता येतात ई बालभारती या वेबसाईटला जा तिथे तुम्हाला कुठलं पाहिजे ते पुस्तक तुम्हाला डाउनलोड करता येईल पण जर समजा तुम्हाला स्टेट बोर्डची पुस्तकं तिथे मिळत नसतील किंवा तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची नसेल तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर त्या टेलिग्राम चॅनलवरती मी यापूर्वी स्टेट बोर्डच्या पीडीएफ ज्या आहेत त्या सेंड केलेल्या आहेत फक्त तुम्हाला काय करावं लागेल फाईल्समध्ये जाऊन सर्च करावं लागेल ठीक आहे तुम्ही सहावी इतिहास टाकलं तर ते पुस्तक मिळून जाईल तुम्हाला अकरावी इतिहास टाकलं तर तेही पुस्तक तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आता आधुनिक ज्या वेळेला आपण अभ्यासतो तर बऱ्याचदा प्रश्न जे आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भासह असं सिलेबसमध्ये दिले पण महाराष्ट्राचा संदर्भ करण्यासाठी मग मी मोठं कठारे सरांचं मोठं पुस्तक वाचत बसायची गरज आहे का हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो मग तुम्ही विचार करा की तुम्ही कुठलंही एक म्हणजे समाधान महाजन सरांचं असेल किंवा गोवर आणि ग्रोवर आणि बेल्लेकर असेल ही पुस्तकं प्लस कठारे सरांचं पुस्तक प्लस स्टेट बोर्ड एवढं जर तुम्ही एकाच सब्जेक्टसाठी करायचं म्हटलं तर उरलेल्या दिवसांमध्ये एवढं सगळं वाचन तुमचं कम्प्लीट होणार आहे का फक्त वाचन होईल मग अभ्यासाचं काय बाकी सब्जेक्टचं काय तर त्याच्यासाठी मला जे वैयक्तिकरित्या वाटतं जे मी इथे लिहिले त्याच्यापैकी समाधान महाजन सरांचं पुस्तक जर तुम्ही वापरलं तर ते पुस्तक तुम्हाला जास्त आउटपुट देणारं ठरू शकतं कारण जिथे जिथे तुम्ही समाधान महाजन सरांच्या पुस्तकात भारताचा इतिहास अभ्यासता तिथे तिथे त्यांनी महाराष्ट्राचा संदर्भ हा दिलेला आहे त्याच्यामुळे ते जर पुस्तक तुम्ही घेतलं तर ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल शिवाय या पुस्तकामध्ये तुम्हाला समाज सुधारकांची पण माहिती मिळते जी सेपरेट की सेपरेटली दिलेली आहे मग महिला असतील किंवा जे इतर आपले राजकीय चळवळीतले नेते आहेत त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळते त्यामुळे मी पर्सनली तुम्हाला समाधान महाजन सरांचं बुक रेफर करा हे सांगेन किंवा स्पेक्ट्रम गोवर व भिल्लेकर कुठलाही एक पुस्तक घ्या असं करू नका की सगळीच पुस्तकं घेतली आणि मला सगळंच कम्प्लीट करायचं तुम्ही एका विषयासाठी जर पाच पाच सहा सहा पुस्तकं वाचाल तर बाकी विषयांवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा नक्कीच पडेल त्याचबरोबर अकरावीचं जे जुनं पुस्तक आहे अकरावी इथे असतं जुनं पुस्तक त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला जे काही सातवाहन घराडे वगैरे आहेत तर हा जो इतिहास आहे ना तो पण तिथे तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्यामुळे ते पुस्तक तुम्ही डेफिनेटली एकदा का होईना पण वाचायला पाहिजे त्याचा तुम्हाला कंबाईंडला सुद्धा फायदा होतोच पण राज्यसेवेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये बरीचशी माहिती जी आहे ती तुम्हाला मिळेल आणि पुढे तर पूर्ण महाराष्ट्राचाच इतिहास आहे तर महाराष्ट्राचा संदर्भ दिलाय करताना तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्यावेळेला क्वेश्चन पेपर पाहाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की कशाला किती वेटेज आहे सो तुम्ही समाधान महाजन सरांचं बुक जरी केलं तरीसुद्धा ते सफिशियंट असेल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं पण परत जाणार नाचता की नाही मग मॅम तुम्ही या पॉईंटसाठी सांगितलंच नाही म्हणून हे जे पुस्तक जे की टॉपर्सच्या लिस्टमध्ये आहे ते सुद्धा इथे ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर जर आपण भूगोलचा विचार केला तर तुम्हाला जगाचा भूगोल अभ्यासायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला भारताचा भूगोल अभ्यासायचा आहे आणि महाराष्ट्राचा ॲटलिस्ट तुम्हाला बेसिक तरी माहिती असायला पाहिजे जे काही दोन तीन प्रश्न येतील त्याच्यासाठी मग जर तुम्ही सातवीपासून बारावीपर्यंतचे बोर्डची पुस्तकं केली तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की तिथे तुमचे बेसिक अगदी प्राकृतिक किंवा जे आपण अवकाशीय घटना म्हणतो त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या आहेत खगोलशास्त्र थोडक्यात ते पण तुमचं क्लिअर होऊन जातं सातवी ते बारावी जेव्हा तुम्ही अभ्यासता किंवा भुरूपशास्त्र जे आहे वेगवेगळी भुरूपं जी आहेत मग वाऱ्याचं उत्खनन कार्य असेल किंवा समुद्राच्या बाबतीत असेल संचयन असेल किंवा उत्खनन असेल अपक्षरण असेल या ज्या कन्सेप्ट तुम्हाला विचारल्या जातात अक्षांश रेखांश जे विचारलं जातं तुम्हाला स्थानिक वेळ जी विचारली जाते या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या तुमच्या सातवी ते बारावीच्या पुस्तकामध्ये क्लिअर होऊन जातात प्लस तुम्हाला नववी म्हणजे जुना जर तुम्ही स्टेट बोर्ड पाहिलं तर नववी आणि दहावीचं जे पुस्तक आहे नववीचं स्पेसिफिकली महाराष्ट्राचं भूगोल आहे दहावीचं जे आहे ते स्पेसिफिकली भारताचं भूगोल आहे त्याच्यामधून तुमच्या त्या गोष्टी क्लिअर होतील नवीन सिलेबसनुसार पाहिलं तर दहावीमध्ये आय थिंक भारताचा आणि ब्राझीलचा जो भूगोल आहे त्याच्यामध्ये कंपेरेटिवली दिलेला आहे अकरावी बारावीमध्ये पण तुमचं जगाचा भूगोल वगैरे व्यवस्थितपणे होऊन जातो त्यामुळे जर तुम्ही स्टेट बोर्ड केलं तर त्याच्यापेक्षा वेगळं काहीच करायची गरज नाही आहे फक्त व्हॅल्यू ॲडिशनसाठी किंवा महाराष्ट्राच्या भूगोलातल्या इतर गोष्टींसाठी तुम्ही सौदी सरांचं बुक वापरू शकता किंवा दुसरा एक ऑप्शन तुमच्याकडे आहे सौदी सरांचं भूगोल व कृषी हे जे बुक आहेत जे मेन्ससाठीचं आहे त्या बुकमध्ये तुम्हाला मुख्य परीक्षेला आलेले जे प्रश्न आहेत त्या अनुषंगाने म्हणजे प्रश्नांच्या संदर्भाने नाही म्हणजे जे टॉपिक आहेत मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे त्या अनुषंगाने भारताचा महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो दिलेला आहे ते करा किंवा आणखी एक पुस्तक रंजन कोळंबे सरांचं एक बुक आहे भारताचा भूगोल म्हणून तर ते सुद्धा पुस्तक चांगलं आहे तुम्ही तेही पुस्तक वापरलं तरी चालेल कारण त्याच्यामध्ये त्यांनी भारताचा भूगोल डिटेलमध्ये दिलाय पण वैयक्तिकरित्या अगेन म्हणजे टॉपर्सनी पण सांगितलं आणि मी पण हेच तुम्हाला सांगेन की सातवी ते बारावीची जी पुस्तक आहेत याला जर तुम्ही प्रेफरन्स दिला तर तिथून तुमची खूप चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते किंवा मग सौदी सरांचं बुक सिलेक्टिव्ह टॉपिक करा जे तुमच्या पूर्वपरीक्षेसाठी नाही आहेत जे मुख्याला आहेत ते स्किप करा आणि फक्त प्रीसाठीचे टॉपिक तुम्ही करू शकता त्याच्यानंतर पर्यावरण पाच ते सहा प्रश्न येतात मग ये आता याच्यासाठी खूप वेगळं काही करत बसायची गरज आहे का हा प्रश्न तुम्हाला ऑब्विसली पडू शकतो तर तुषार घोडपडे घोरपडे सरांचं पुस्तक किंवा शंकर आय एस बुक हे जे पुस्तक आहे त्याच्यापैकी कुठलंही एक तुम्ही वापरू शकता आणि जसं मी तुम्हाला ऑलरेडी नाईन्टी डेजच्या स्ट्रॅटजीमध्ये सांगितलेलं आहे की पर्यावरणासाठी असं अगदीच तुम्ही सात दिवस देते आठ दिवस देते असं करू नका कुठल्या सब्जेक्टचा आउटपुट किती आहे कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हे ठरवा आणि त्याच्यानुसार तुमचा अभ्यासाचा टाईम तिथे तुम्ही इन्व्हेस्ट करायला पाहिजे त्याच्यानंतर सामान्य विज्ञान हा विषय असा आहे की जो तुम्हाला अभ्यासावाच लागणार आहे कारण प्रीला पण त्याचं वेटेज जास्त आहे राज्यसेवेच्या आणि आता कंबाईंडसाठी पाहिलं तर प्री मेन्स दोन्हीकडे आता सायन्स आणि इकॉनॉमिक्सने उडी मारलेली त्याच्यामुळे या जर गोष्टी तुम्ही वेळीच व्यवस्थितपणे करून घेतल्या तर त्या तुम्हाला इझी जातील सो so, तुम्ही डिरेक्टली एखाद्या रेफरन्स बुककडे जाण्यापेक्षा आठवी नववी दहावीचे जे स्टेट बोर्ड आहेत ते जर तुम्ही व्यवस्थितपणे केले तर तुमच्या खूप सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील ज्या गोष्टी तुम्हाला पाठ करायला अवघड जातात त्या तुम्हाला लक्षात राहायला लागतील त्याचबरोबर काल मी एक फाईल शेअर केली होती टेलिग्रामवरती ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की राज्यसेवेला जे प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये मोर दॅन टेन म्हणजे अकरा की काहीतरी प्रश्न जे आहेत ते तुम्हाला डिरेक्टली स्टेट बोर्डमधून पाहायला मिळतात त्यांचा रेफरन्स तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये सापडतो इव्हन जी उदाहरणं विचारलेली असतात जी गणिते विचारलेली असतात ती स्टेट बोर्डमधली ॲज इट इज आलेली असतात मग त्यामुळे जर तुम्ही स्टेट बोर्ड व्यवस्थित केलं तर तुमचा स्कोर इकडे येऊ शकतो फ्रीला त्याच्यामुळे पहिला तुमचा प्रेफरन्स हा असला पाहिजे आठवी नववी स्टेट बोर्ड आता याच्याशी रिलेटेड मी एक व्हिडिओ खूप आधी म्हणजे ज्यावेळेला नवीन नवीन चॅनल होतं त्यावेळेला मी अपलोड केला होता म्हणजे ज्यावेळेला चॅनल नवीन होतं त्यावेळेला खूप क्वालिटी कंटेंट मी दिलेला आहे पण त्यावेळेला जास्त सबस्क्रायबर नसल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तो पाहिला नाही तर ता त्याच्यामध्ये मी एक व्हिडिओ जो होता तो शेअर केला होता तुमच्यासोबत डिजिटल साक्षर म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे मी बिलकुल त्यांची जाहिरात वगैरे करत नाही पण तो म्हणजे स्कूल गिट्ससाठी असणारा चॅनल आहे जिथे तुम्हाला ॲनिमेटेड लेक्चर्स जे आहेत ते मिळतात म्हणजे जर तुम्ही आठवीचं सायन्स अभ्यासत असाल तर तुम्हाला तुम्ही आठवी सायन्स डिजिटल साक्षर हे जर तुम्ही टाकलं तर तिथे तुम्हाला आठवीच्या सायन्समधले जे धडे आहेत ते तुम्हाला ॲनिमेशनमध्ये पाहायला मिळतात मग तुम्ही जर ते त्या पद्धतीने पाहिले तर ते तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील कारण ॲनिमेशन हे कोणालाही आवडतं मग ते लहान मुलं असेल किंवा अगदी वयस्कर व्यक्ती असेल तर आणि त्याच्यातून ज्या गोष्टी तुम्ही अभ्यासता त्या जास्त वेळ तुमच्या लक्षात पण राहतात त्यामुळे ते ॲनिमेटेड तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला सायन्स फार अवघड जात असेल तर सो समजत असेल इझी जात असेल तर तुम्ही आठवी ते दहावीचे जे बुक्स आहेत ते तुम्ही रीड करू शकता त्याचबरोबर एक ॲडिशन म्हणून तुम्ही भस्केसरांचं बुक यूज करू शकता त्याच्यामध्ये पण तुम्हाला जो की तुमच्या एक्झामचा अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार खूप सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या पाहायला मिळतील तर याच्या बाबतीत एक लक्षात घ्या की जी लेटेस्ट एडिशन असेल ना ती शक्यतो घ्या जर तुमच्याकडे बुक नसेल आणि तुम्ही नव्याने खरेदी करणार असाल तर लेटेस्ट वाली एडिशन घ्या कारण त्याच्यामध्ये मग रिसेंटली जे क्वेश्चन आलेले असतात दोन हजार एकवीस बावीसला त्याच्या संदर्भातली पण माहिती ॲड केलेली असते त्याचे रिसोर्सेस पण सांगितलेले असतात आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला हा फायदा होतो की जर समजा आयोगाचा ट्रेंड बदलत असेल आयोगाने वेगळे प्रश्न विचारले असतील तर ते तुम्हाला तिथून करण्याचं म्हणजे एक आयडिया मिळते की मला याच्यातमध्ये कशी तयारी करायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर राज्यशास्त्रामध्ये एकतर एम लक्ष्मीकांत वापरा किंवा कोळंबे सरांचं बुक वापरा तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही राज्यसेवा करताय तर एम लक्ष्मीकांत सरांचं बुक वापरा थोडंसं कठीण जाईल ते तुम्हाला वाचायला किंवा ते खूप मोठं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की एवढं मी कधी वाचू टॉपिक सिलेक्ट करा आणि ते वाचा पण म्हणजे जा, लँग्वेज जरी तुम्हाला थोडी डिफिकल्ट वाटली तरी आउटपुट देणारं बुक आहे कारण बरेचसे प्रश्न जे की तुम्हाला कोळंबे सरांच्या बुकमध्ये नाही सापडत ते लक्ष्मीकांत सरांच्या बुकमध्ये सापडतात पण जर समजा तुम्ही क्वालिटी यापूर्वी वाचलेलं नाही आहे असं तर होणारच नाही की वाचलेलं नाही कारण सहावी सातवी आठवी नववी दहावी आपण राज्यशास्त्र राज्यघटना संविधान हे शिकलेलो असतो त्याच्यामुळे तेच तुम्हाला इकडे आहे थोडं डीपमध्ये पण तरीही जर समजा तुम्हाला नाही आहे किंवा तुम्हाला समजतच नाही आहे पॉलिटी तर मात्र तुम्ही कोळंबे सरांचंच बुक यूज करा कारण त्याची लँग्वेज थोडी इझी आहे आणि ते तुम्हाला समजायला सोपं जाईल कारण एम लक्ष्मीकांत सरांचं बुक पाहिला पाहिला तुम्हाला असं वाटतं की हे केवढं मोठं बुक आहे पण तुम्हाला एक्झाम क्वालिफाय व्हायचं असेल तर मग या सगळ्या गोष्टी म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला चॅलेंजिंग वाटते आव्हानात्मक वाटते तरीसुद्धा ती करणं तुम्हाला गरजेचं आहे सो so, दोन्हीपैकी एकच कुठलं तरी सिलेक्ट करा मी तुम्हाला सजेस्ट करेन की एम लक्ष्मीकांत सरांचं करा प्रीला तुम्हाला ऑलमोस्ट टॉपर असतील किंवा कोणी असतील तर ते तुम्हाला कोळंबे सरांचं सांगतील पण एम लक्ष्मीकांत यासाठी कारण त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावरती माहिती जी आहे ती दिलेली आहे पण तुम्हाला जे टॉपिक प्रीसाठी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरतीच सध्या फोकस करा मेन्सचा जो पार्ट आहे तो आत्तापासून करत बसू नका ठीक आहे त्याच्यानंतर अर्थशास्त्राकडे आपण आलो तर रंजन कोळंबे सरांचं किंवा देसले सरांचं जे बुक आहे ते तुम्हाला वापरायचे रंजन कोळंबे सरांचं असेल किंवा देसले सरांचं असेल कुठलंही बुक जरी तुम्ही घेणार असाल तरी लेटेस्टवाली एडिशनच घ्या कारण इकॉनॉमिक्समध्ये आकडेवारी चेंज होत असते सो लेटेस्ट एडिशन घ्या देसले सरांचं घेणार असाल तर पार्ट वन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे प्रीसाठी पार्ट मध्ये फक्त लोकसंख्या घटक आहे शाश्वत विकास हा घटक आहे आणि इतर काही विकासविषयक बाबी आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतात पार्ट वन सफिशियंट आहे कारण लोकसंख्या जे आहे ते तुम्ही एनी हाव जॉग्राफीचं जे बुक तुम्ही अभ्यासाल त्याच्यामध्ये तो तो तुमचा पॉईंट होऊन जाईल जर तुम्ही सौदी सणांचं वगैरे बुक तुमच्याकडे असेल तर त्याच्यातून तुमची लोकसंख्या वगैरे कवर होऊन जाते त्याच्यामुळे त्याच्यासाठी पार्ट टू घ्यायची गरज नाहीये पण या दोन्हीपैकी एकच घ्या जर दोन्ही तुमच्याकडे असतील तर फक्त व्हॅल्यू ॲडिशनसाठी दुसऱ्या बुकचा वापर करा जे बुक तुम्ही आतापर्यंत अभ्यासले जे बुक तुम्ही आत्तापर्यंत वाचले त्याचाच प्रॉपरली अभ्यास करा ठराविक एखादा टॉपिक आहे तो अभ्यास तुम्हाला असं वाटतं की याच्यावरती वेगळ्या काहीतरी आयोगाने प्रश्न विचारले आणि हा माझ्या बुकमध्ये नाही आहे किंवा या पर्टिक्युलर एका बुकमध्ये नाही आहे तर तो टॉपिक तुम्ही दुसऱ्या बुकमध्ये सर्च करा आणि ती वाली माहिती जी आहे ती फक्त ॲड करा तेवढं पुरतं ते वाचा असं नका करू की एक घड एक धडा एक घटक तुम्ही इकडे पण वाचलाय आणि तोच तुम्ही दुसरीकडे पण वाचताय असं करू नका ठीक आहे तर ही तुमची बुकलिस्ट होती जी एससाठी आता इथे तुम्हाला करंट अफेअर्सचा पण प्रश्न पडला असेल की करंट अफेअर्ससाठी काय वाचायचं तर तुम्ही जे आत्तापर्यंतचे मंथली मॅगझीन घेतलेले असतील किंवा जे तुम्ही इयर बुक घेतलेलं असेल तिमाही घेतलेली असेल कुठलाही रिसोर्स किंवा काही जणांनी कुठलाही बुक घेतला नसेल ते डेली पेपर रीड करत असतील किंवा काही जणांनी तेही केले नसेल काही जण फक्त यूट्यूबवरचे व्हिडिओज पाहत असतील तर जो पण तुमचा रिसोर्स जो पण आतापर्यंत तुम्ही वापरलेला आहे सोर्स तोच तुम्ही काय करा यूज करा आता लास्ट मोमेंटला काहीही चेंज करू नका फक्त त्याची व्यवस्थितपणे रिव्हिजन करा ठीक आहे तर चालू घडामोडीसाठी जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते असं नका विचारू की कुठलं प्रकाशन बेस्ट आहे कुठल्याच आउटपुट जास्त मिळतं ज्या वेळेला एक्झाम होते त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक एखादं बुक असेल किंवा एखादा चॅनल असेल प्रत्येक जण सांगत असतो की आमच्या याच्यातून हा प्रश्न आला तो प्रश्न आला पेपरमधून पण प्रश्न येतात बुकमधून पण प्रश्न येतात फक्त तुम्हाला समजून घेता आलं पाहिजे की कुठल्या टॉपिकला किती इम्पॉर्टन्स द्यायचा करंट अफेअर्सचा अभ्यास करता आणि त्याच्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण सी सॅटकडे आता सी सॅटच्या बाबतीत बऱ्याच जणांना असं वाटतं की सी सॅट क्वालिफाईंग आहे तर त्याला जेवढा इम्पॉर्टन्स द्यायची गरज नाही आहे पण त्या भ्रमात राहू नका मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की तुम्ही जी एस ला दीडशे मार्क्स मिळवताय पण इकडे तुम्हाला मार्क्स मिळत नाहीत तेतीस टक्के तर तुमचा पहिलाच पेपर चेक नाही होणार तुमचं रिझल्ट मध्ये नाव नाही येणार त्यामुळे याला एवढं पण निग्लेक्ट नका करू सी सेटमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर सगळ्यात बेस्ट वे हा आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे मग ते पेसेज असतील मॅथ्स रिजनिंग असेल किंवा डिसिजन मेकिंग असेल या तिन्ही गोष्टीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर करायचेच आहेत मग त्याच्यासाठी तुम्ही एखादं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसचं बुक घेऊ शकता आणि तुमचे तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि नंतर त्या अनालिसिसच्या बुकमधून चेक करा की तुमचं कुठे चुकते कुठे बरोबर येते मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर तुम्हाला करायचेच आहेत त्याच्यासोबत तुम्ही कुठलंही एक बुक म्हणजे मी तुम्हाला प्रणिल गिल्डा सरांचं सजेस्ट करेन किंवा तुमच्या जरी नजरेत दुसरे एखादं असेल तर कसे की कुठले एक ठराविक टॉपर घेतले किंवा कुणी घेतलं तर ते ज्या प्रकाशनशी किंवा ज्या अकॅडमीशी रिलेटेड आहेत ते त्यांचं बुक सांगतात मी बिलकुल नाही असं म्हणत की काय अकॅडमीचं खराब आहे तुम्ही कुठलंही बुक घेऊ शकता सी सॅटसाठी फक्त तुमची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे कारण पॅसेज जे आहेत ते तुम्ही कुठलं तरी बुक वाचलं म्हणून तुम्हाला पॅसेजची उत्तर येणार असं होणार नाही पॅसेजची उत्तर, उत्तर तुम्हाला द्यायची असतील तर पॅसेजची प्रॅक्टिस गरजेची आहे मॅथ्स रिजनिंगची उत्तरं द्यायची आहेत किंवा मॅथ्स रिझनिंग तुम्हाला व्यवस्थितपणे तिथे सॉ सॉल्व्ह करता यावं वाटत असेल तर त्याची प्रॅक्टिस गरजेची आणि त्या प्रॅक्टिससाठी तुमच्याकडे काही उदाहरणं गरजेचे म्हणजे तुम्ही प्रनिल गिल्डा सरांचं बुक पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप सगळे पॅसेज पण दिलेले आहेत डिसिजन मेकिंगचे खूप सगळे प्रश्न दिलेले आहेत मॅथ्स रिजनिंगची पुरेशी प्रॅक्टिससाठी उदाहरणं दिलेली आहेत तर ते एक चांगलं बुक आहे असं मला वाटलं म्हणून मी ते तुम्हाला सजेस्ट केलं पण याच्यासोबत पी वाय क्यू हे फार इम्पॉर्टंट आहेत जसं की मी तुम्हाला सांगितले की डेली एक पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करायलाच पाहिजे आणि मॅथ्स रिजनचा कुठलाही एक टॉपिक घेऊन त्याची काही उदाहरणं तर पैसेज ते जे पॅसेज आहेत ते पहिल्यांदा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून करा मग दहा पॅसेज आहेत तुम्हाला एका पेपरचे पॅसेज संपवायला दहा दिवस लागतील पण तुम्हाला प्रत्येक पॅसेज सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याची उत्तरं कुठलं बरोबर कुठलं चूक का बरोबर आलं का चुकलं हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे या पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली एक्झामपर्यंत तुमचा अभ्यास कम्प्लीट होईल तुमची रिव्हिजन पण होईल प्रॅक्टिस पण होते आणि त्याचा तुम्हाला फ्रीला फायदा होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं करताना तुम्हाला मला सगळंच करायचं आहे म्हणजे जेवढे काही शंभर प्रश्न येणार आहेत मला शंभरच्या शंभर प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत हे डोक्यात ठेवून बिलकुल अभ्यास करू नका कारण पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर तुम्ही मॅक्झिमम गोष्टींवरती फोकस करण्यापेक्षा मिनिमम गोष्टी ज्या की तुम्हाला मॅक्झिमम आउटपुट देतील त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं असतं म्हणूनच तुमचं स्कोरिंग सब्जेक्ट आणि आयोगाकडून ज्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जा जातात असा सब्जेक्ट आणि टॉपिक पहिल्यांदा फाइंड आउट करा आणि त्याच्यावरती तुम्ही काम करायला सुरुवात करा कारण ज्यावेळेला तुम्ही त्या पद्धतीने अभ्यास कराल की एखादा विषय आहे जो की जास्त मार्क्स देणारा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करण्याची किंवा मेहनत घेण्याची गरज आहे तर डेफिनेटली तुम्ही तिथे स्वतःला इन्व्हेस्ट करा स्वतःचा टाईम एनर्जी इन्व्हेस्ट करा पण एखादा असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यावरती येतानाच प्रश्न कमी येतात किंवा मे बी तर एखादा टॉपिक असा जा आहे की ज्याच्यावरती जास्त प्रश्नच येत नाहीत आणि तिथे तुम्ही उगीच वाचत बसताय तर हा शुद्ध मूर्खपणा आहे याच्यातून फक्त तुमचा वेळ वाया जाईल तुमची ऊर्जा वाया जाईल आणि तुमचा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार नाही रिझल्ट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला व्यवस्थितपणे नियोजन आणि प्रायोरिटी ठरवून की मला कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायचा आहे ते ठरवून तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याच्यासाठीची ही बुकलिस्ट होती डेफिनेटली तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल अशी मला आशा आहे जर, हाँ है तुम्हाला जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा जर तुमचा काही डाऊट असेल तर त्याच्याबद्दलसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुढचा सा व्हिडिओ डेफिनेटली याच्याबद्दलचा घेऊन येईन की जो तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी हेल्पफुल राहील आणि आपली जी सिरीज आहे क्वेश्चन पेपर अॅनालिसिसची ती पण सुरू होत आहे परत एकदा संध्याकाळी सहा वाजता ते लेक्चर असतं तर आज हा व्हिडिओ आहे त्यामुळे मे बी आज येणार नाही पण उद्यापासून ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण एक्झामपर्यंत तुम्हाला रोज नवीन काहीतरी इथे शिकायला मिळणार आहे आणि जे काही नवीन उपक्रम मी घेऊन येते किंवा ज्या पद्धतीने व्हिडिओज मी अपलोड करते त्यांचा तुम्हाला फायदा होत असेल तर लाईक आणि शेअर पण करत जा थँक्यू